नीच प्रवृत्तीचा माणूस दुसऱ्यांना नावं ठेवतो, दुसऱ्यांना कलंक लावतो, कलंक बोलतोस। अरे तू तर मर्दांगीवर कलंक आहे, तू किती मोठा मर्द आहेस हे जरा तुझ्या घरातल्या वाल्यांना विचार, ते तुला सांगतील। बाळासाहेबांच्या भाषेमध्ये काँग्रेस बरोबर जाणारे लोक हिजडे, आणि तू त्या हिजड्यांचा जो प्रमुख म्हणून जे काय तू काल सगळीकडे फिरून जे काय भाषण करतोयस, मी तुला सांगतो की चल सगळी शासकीय यंत्रणा बाजूला ठेव, तुझी असलेली पोलीस सगळ्या बाजूला ठेव, आणि आम्ही येऊन उभं राहतो तिथे कलानगर मध्ये, दाखव तुझी मर्दांगी। अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दल काल शून्य कर्तृत्व असलेले उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली, महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या टीकेचं उत्तर दिलं। खरं तर आपण थोडं तुलनात्मक जाऊ, 22व्या वर्षी नगरसेवक, 24व्या वर्षात भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, 27व्या वर्षी महापौर आणि 29व्या वर्षी आमदार आणि 5व्यांदा आमदार जनतेतून निवडून आले, असं देवेंद्र फडणवीसजी यांची सुरुवात। आणि 22 ते 29 पर्यंत उद्धव ठाकरेची सुरुवात म्हणजे माझे वडील। वयाच्या 31व्या वर्षी देवेंद्रजी राष्ट्रीय भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले। 43व्या वर्षी महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले। आता यांचं काय कर्तृत्व आहे? उद्धवजी 31व्या वर्षी जेव्हा देवेंद्रजी राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष होते तेव्हा माझे वडील आणि माझा कॅमेरा हे उद्धव ठाकरेचं कर्तृत्व होतं। 43व्या वर्षी जेव्हा उद्धव ठाकरे झाले तेव्हा वडील, माझा कॅमेरा आणि माझी पत्नी एवढाच परिवार। आणि 60व्या वर्षी कर्तृत्व काय? मी, माझा मुलगा मंत्री, पत्नी आणि मुख्यमंत्री, त्यांचा जीवनपट असा आहे। म्हणजे उद्धव ठाकरेंचा आणि देवेंद्रजींचा जर जीवनपट घेतला तर शून्य अस्तित्व असणारा, शून्य कर्तृत्व असणारा व्यक्ती असं नाव उद्धव ठाकरे आहे। आता थोडं दुसरीकडे जाऊ, आता कर्तृत्वाबद्दल बोलू। माननीय देवेंद्रजींनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या भरोशावर नगरसेवक ते मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पक्षाचे महाराष्ट्राच्या उच्च पदापर्यंत आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय, आणि स्वतःच्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून, उद्धवजी स्वतःच्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून जनतेची बेईमानी करून, मॅन्डेटची बेईमानी करून मुख्यमंत्री पदाचा अयशस्वी प्रवास, असं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे, अयशस्वी प्रवास तो महाराष्ट्राच्या जनतेने बघितला। आता महाराष्ट्राच्या जनतेला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याकरता जलयुक्त शिवार योजनेसारखी योजना या महाराष्ट्राला देणे आणि हजारो शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करणे याकरता एक कर्तृत्व देवेंद्र फडणवीस आहे, आणि दुसरे कर्तृत्ववान कोण आहे? कलंकित कर्तृत्ववान, जो कलंक याच्यापाशी लागलेला आहे, स्वतःच्या अहंकार
स्वतःच्या अहंकारापैकी जलयुक्त शिवार योजना बंद पाडणे हा कलंक, कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। थोडं पुढे गेलं तर मुख्यमंत्री असताना आणि आताही पीक विमा योजना शेतकऱ्यांना मोफत मिळावी, एक रुपयात मिळावी, आणि त्याही काळात मी पालकमंत्री असताना मंत्री असताना शेतकऱ्याच्या पीक विमा योजनेचे इतिहासातले सर्वात जास्त पैसा पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणारा यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि यांच्यावर का कलंक आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करून राज्य सरकारकडून जास्तीत जास्त प्रीमियर कसा विमा कंपन्याला मिळेल, जे 12-12 हजार कोटी रुपयाचं प्रीमियम विमा कंपन्याला दिलं पण शेतकऱ्याला एकही रुपया मिळाला नाही पीक विमा योजनेचा, असा कलंकित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। पुढे गेलं थोडं तर मला आठवतं मी मंत्री होतो या महाराष्ट्रामधला लोडशेडिंग मुक्त करण्याकरता जो टास्क देवेंद्रजींनी दिला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिवसाने वीज मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी दिली, आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये या महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना दिवसाने वीज द्यायची आणि स्वस्त वीज व्यापारी आणि उद्योजकांना क्रॉस सबसिडी करून कमी करून द्यायची हा निर्णय घेणारा यशस्वी व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस। आणि आपण बघितलं असाल कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं कर्तृत्व, कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोकांचे बिल कनेक्शन कापणे आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागात मागासवर्गीय मोहल्ल्यात लोडशेडिंग सुरू करण्याचं पाप, आणि त्यांचे मंत्री बघितले असाल तुम्ही ऊर्जा मंत्री असताना काय काय बोलायचे, त्यामुळं महाराष्ट्राला कोरोनाच्या काळामध्ये अंधारात ठेवण्याचं काम कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय। आता पुढे गेलो तर देशातील सर्वात मोठं मेट्रोचं नेटवर्क जर या महाराष्ट्रात कोणी उभारलं तर देवेंद्र फडणवीसांनी उभारलं, मुख्यमंत्री म्हणून काम केलं, आणि आत्ताही एकनाथ शिंदेजी आणि दोघंही मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये मी जाणीवपूर्वक सांगेन महाराष्ट्र हा देशात सर्वात नंबर एक आहे मेट्रोच्या जाळ्यामध्ये। दूरदृष्टी असणारा नेता देवेंद्र फडणवीस आणि मेट्रोचे प्रकल्प कसे बंद पाडता येईल कमिशन भेटत नाही म्हणून असा कलंकित व्यक्ती आहे उद्धव ठाकरे। पुढे आपण गेलो तर राज्यातील गोरगरीब जनतेला आजार झाला नाही पाहिजे, झाला आजार तर त्याला मुख्यमंत्री योजनेतनं एक वेगळं, नागपूरमध्ये बघा, संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना लाखो लोकांना, 15 लाखाच्या वर लोकांना 5 लाख, 4 लाख, 3 लाख, 2 लाख जनतेला आरोग्य मिळालं, लोकांचे जीव वाचले, पण 2.5 वर्षांमध्ये माझा दावा आहे 2.5 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेजी तुम्ही कक्षच बंद करून टाकला, मुख्यमंत्री कक्ष नागपूरचाही बंद केला होता, केला की नाही नागपूरचा बंद, हैदराबाद हाऊसचा मुख्यमंत्री कक्ष बंद केला, आणि तुम्ही नागपुरातून त्यांना कलंकित म्हणताय, नागपूरची जनता जोड्यांनी मारेल। आणि आता ठरलाय की महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांवर ते बोलले त्या त्या ठिकाणी जोळे मारा आंदोलन करू। उद्धव ठाकरे एकदा आरशात बघा, तुमचं तोंड पालघर साधूंच्या रक्ताने बरबटलाय, हात मनसुख हिरेंच्या रक्ताने माखले आहे, मातोश्रीची तिजोरी कोविड घोटाळ्याच्या पैशांनी भरली आहे, स्वार्थासाठी सख्या भावाला तुम्ही घरातनं काढलं, आपल्या वडिलांना नीट तुम्हाला जेव घालता आलं नाही, आपल्या वडिलांच्या जीवावर आयता मिळालेला पक्ष सोनियाबाईच्या पदराला नेऊन बांधला आणि तुम्ही कलंकाची भाषा करताय। कलंक शब्दाचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे, आणि म्हणून सांगतो बाळासाहेबांच्या नावाला कलंक असणाऱ्या उद्धव ठाकरेंची
देवेंद्र फडणवीस हे नाव घेण्याची सुद्धा लायकी नाहीये।